नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज मी बनवणार आहे बटाटा बोंबील रेसिपी. चला तर आपण सुरुवात करूया. मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, थोडासा लिंबू, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि 2 बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. काळे पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवायचे आहेत. आणि मी इथे मोठे बोंबील घेतलेत आणि बोंबील आपण नीट करून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि 2 भाग करून घ्यायचे आहेत. जास्त बारीक तुकडे नाही करायचे त्याचे. आणि इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं आपण सोपमं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे बोंबील आपण गरम पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवायचे आहेत. आता मी इथे फोडणी देत आहे आणि मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि कांदाही घातलेला आहे. मी शूट केलं होतं पण काय झालं की कॅमेराच बंद झाला अचानक, त्याच्यामुळे ते तेल आणि कांदा टाकलेला शूट झालं नाही. कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आता आपण बोंबील आणि बटाटा दोन्ही एकसाथच घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपण टोमॅटोही घालायचं आहे. आता हे चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे. आता हे चांगलं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्याच्यावरती आपण हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मालवणी मसालाही घालायचा आहे. त्याच्यामुळे कलर आपला खूप लाल असा कलर येतो भाजीला. मी 2 चमचे घालते, बघा 2 चमचे मी घातलेले आहेत. आणि आपला घरगुती मसाला पण घालायचा आहे, घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला 1/2 चमचा घातलेला आहे. आता हे चांगलं आपण मसाले तेलामध्ये फ्राय करून घेऊया चांगले. हे बघा, आता मी ते चांगलं हलवून घेत आहे त्याला आणि चांगलं आपण मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये कोथिंबीरही घालायची आहे. कोथिंबीरही आपण 1 सेकंद अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आता हे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान चव येते आणि आपली पटकन शिजते पण भाजी. बोंबील आणि बटाटा पटकन शिजतो पण. हे बघा, आपलं आता चांगलं फ्राय करून झालेलं आहे मसाले. आता मी याच्यामध्ये पाणी घालते, चांगलं हलवून घ्यायचं सगळीकडून. बघा किती छान दिसते आपली भाजी. आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालते, गरम करून घ्यायचं आपण. आता याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे आणि असा वास तर एकदम सुगंध सुटलेला किचनमध्ये सर्व. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आपण सगळीकडून, छानसं असं हलवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा. आणि यातला तुम्ही ना आता पीठही लावू शकता. जरा तुम्हाला असं रस्सा बनवायचा असेल ना तर तुम्ही ना पीठही लावू शकता. पण मी आता इथे जरा दाटसर असं बनवणार आहे. दाटसर बनवले ना भाजीला ना खूप छान चव येते. आता आपण इथे ना, आता बघा उन्हाळा सुरू पण झालेला आहे, कैरी भेटते ना उन्हाळ्यामध्ये, आपण ह्याच्यामध्ये कैरीही घालू शकते. कैरीमुळे काय होतं, आंबट असा स्वादही येतो त्याला, खूप छान स्वाद येतो. आता याला ना कोळी भाषेमध्ये म्हणजे कोळी पद्धतीमध्ये याला आपण बोंबील, सुक्या बोंबलाचं आंबट असंही बोलतो. आता आपण याच्यावरती झाकण मारून 10 मिनटं शिजू देऊया बटाटा. बटाटा शिजला की आपला बोंबीलही शिजतो. चला आता हे चांगलं मी हलवून घेतलेलं आहे आणि कमी गॅस करायचा आहे आणि याच्यावरती आपण झाकण मारायचं आहे. आणि 10 मिनटं तरी लागतातच बोंबील आणि बटाटा शिजायला. आता चला आपण उघडून बघूया आपली भाजी. बघा, बनवून तयार आहे सुक्या बोंबलाचं आंबट तयार आहे. आता हे मी चांगलं हलवून घेते आणि कलर बघा किती छान आलेला आहे याला, एकदम लालसर असा कलर आलेला आहे. चला तर आता मी गॅस बंद करत, हां, भाजी बनवून झाल्यानंतरही कोथिंबीर घालायची आहे याच्यावरती आपण. बघा, आता कोथिंबीरही घातलेली आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर त्याच्यावरती आपण लिंबूही घालायचा आहे, कारण की आता आपल्याकडे कैरी नाही आहे ना, कैरी अजून बाजारात विकायला आले नाहीत, म्हणून मी इथे लिंबू घालते. आता हे चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद, लिंबू घातल्यानंतर आपण 1-2 सेकंदच याला हलवून घ्यायचं आहे.
जास्त शिजायचं नाही, नाहीतर मग तो जो लिंबूचा जो आंबट स्वाद आहे ना तो निघून जातो. बोंबील बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.